शिमलामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नीट परीक्षेच्या विरोधात लढा देणारी 17 वर्षीय दलित मुलगी अनिताने आत्महत्या केल्याने तामिळनाडू व चेन्नईमध्ये आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्रातील सातारा येथील दिवडी येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी अभिनेता सयाजी शिंदे यांनी बैलगाडी चालवली. बेंगळुरू मधील कोरमंगला येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने लोकांना कॉटवर बसून राहावे लागले. तिरुपती येथील तिरुमल्ल्यातील श्री व्यंकटेश्वर मंदिरामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांची पत्नी सविता कोविंद यांनी पूजा केली. पुणे येथील गणेश फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने नृत्य सादर केले. शनिवारी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूंशी बातचीत केली. पंजाब मधील अमृतसर येथे शनिवारी बकरी ईद निमित्ताने जामा मशीद खेरुद्दीन ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. विद्यार्थ्यांच्या कमी प्रवेशामुळे 800 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात येणार आहेत. भारतभरातील ही 800 महाविद्यालये इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने बंद करण्याचा विचार केला आहे. चिनी उत्पादनांच्या विरोधात शुक्रवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बेंगळुरूतील टाउन हॉल जवळ आंदोलन छेडले. बेंगळुरू शहरामध्ये आयशा फाउंडेशन तर्फे काढण्यात आलेल्या नदी वाचवा अभियानाच्या रॅलीमध्ये विद्यार्थी आणि लोक सहभागी झाले होते. बीटीयूच्या विरोधात इंडिया डेमोक्रेटिक स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी बेंगळुरूमध्ये आंदोलन छेडले. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. जल्लोषाचा धुंदीते ही परंपरा निरंतर अवघ्या काही दिवसांवर येऊन आपल्याला गणेश उत्सवाला ढोलताशांची तयारी चालू झालेली आहे. हिंदू धर्मीय गणेश उत्सव तर भक्तिभावाने साजरा करतातच, पण पोलीस खात्यामध्ये अशाच एका अधिकाऱ्याने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना बेळगाव व सीमा भागातील गणेश दर्शन घर बसल्या दाखवणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.